रोहन मोटर्स या दुचाकी शोरूमच्या समोर शॉर्ट सर्किट होत असल्याने चालकाने गाडी थांबवली, मात्र गाडीने लागलीच पेट घेतला. संपूर्ण गाडी जळून खाक झाली. त्यातच पेटलेल्या गाडीला चालकाने भर रस्त्यात उभी केल्याने इतर वाहन व पादचाऱ्यांना जाता येता अडथळा होत होता. त्यातच बग्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने जर का गाडीचा स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. दरम्यान संपूर्ण गाडी जळून खाक झाल्यानंतर नागरिकांनी पाण्याचा बाटल्या आणून गाडी विझवण्याचा केविलवाना प्रयत्न केला, मात्र अशा या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कधी काही घडेल याचा नेम नसल्याने नागरिकांतून बोलले जात होते. टिटवाळा न्यूज साठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल, टिटवाळा.